अॅना हे कॅरेक्टर तू या नाटकामध्ये केलंय, फादर या नाटकामध्ये. काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरायझेशनबद्दल, तुझ्या पात्राबद्दल? त्याचबरोबर तू शिकतेस आता कला अकादमीच्या कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्सची तू विद्यार्थिनी आहेस. कोणत्या तुला त्या गोष्टी उपयोगाला पडतात ज्या तू गोष्टी शिकतेस कला अकादमीमध्ये? कशा पद्धतीनं तुझ्या त्या सगळ्या ट्रेनिंगचा उपयोग ह्या कॅरेक्टर हे पात्र तयार करण्यासाठी केलास? फर्स्ट ऑफ ऑल येस, द ट्रेनिंग हेल्प्स. ट्रेनिंग एक्सपिरियन्स, दीज आर थिंग्स विच हेल्प्स, विच कम इन हँडी. बट यू नो, वेन यू गेट इन ऑन सम प्रोजेक्ट, ऑन सम काइंड ऑफ प्रोजेक्ट विच हॅज सो मच कॉम्प्लेक्सिटी इन इट, कॅरेक्टर्सचं तर राहू द्या, पण नाटकातच एवढं सगळं आहे. इट्स डिफिकल्ट, यू नो. आणि आय एम वर्किंग फॉर द फर्स्ट टाईम विथ मांगिरेश युथ क्लब, सो आय वॉज नॉट रिली फ्रेंडली विथ एव्हरी वन ऑफ देम. ओके, आय जस्ट न्यू दक्षा, आय जस्ट न्यू फराद, आवर स्टेज मॅनेजर. आय न्यू वर्धन, बट जस्ट आय न्यू हिम ॲज अ गुड ॲक्टर, नथिंग एल्स. आणि असं झालं की आय वॉज लाईक आवीन झाले. आय रेड एनी, वी डेड इम्प्रोवायझेशन्स, आणि आय एम जस्ट शिवरिंग बिकॉज ॲज शिफाली आय एम व्हेरी मच डिफरंट. आय एम सो मच माइल्स अवे फ्रॉम एनी, बिकॉज शी इज समथिंग एल्स, शी इज समथिंग एल्स. अँड आय रिक्वायर इयर्स, मोर इयर्स इन माय लाईफ टू बी वेर एनी इज. ओके, दॅट काइंड ऑफ मॅच्युरिटी, स्टेबिलिटी, वॉट एवर यू कॉल इट, शी हॅज. सो नाव इट्स ऑल अबाउट डुईंग, राईट? सो आय कांट बी जस्ट प्रिटेंडिंग अबाउट इट. नाव आता हा फुल डे कॉलेजीन उरता, थंयसरूय नाटकां चालू असतात, थंयसरूय कॅरेक्टर्स आसा वेगळे वेगळे. सो ते लक्षांत धरून ते काम आसा, आणि सांजे येऊन मागीर परत फादरान वचपाक जाय, एनी करपाक जाय, तो सदांच प्रेशर असतो की यू नो यू हॅव टू हँडल एव्हरीथींग. सो मदीं खंय तरी न्हू आय फील की एनी खातीर व्हेरी व्हेरी प्रायमरी गजाली असतात. घरान जे दिसा हांव रावलें, एक संडे हांव फ्री घेवन घरा रावलें दिसभर, आणि आय ऑब्जर्व माय मॉम वर्किंग, आय ऑब्जर्व माय ग्रँड मदर वर्किंग. ओके, आय ऑब्जर्वड हाव दे हॅव गॉट दॅट स्टेबिलिटी इन दर हँड, सादे तेंची पकड कशी आसा. जो ग्लास हांव धरता तीच ती वेगळ्या तरेन धरता. हे काम करून इतली वर्सां रुळोन रुळोन येयल्ल्यो गजाली त्यो म्हाजे कडेन सहज येवपाक इतले इझी नाच, अजिबात ना. इनफॅक्ट कोणाच कडेन ना. ओके, बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट, इट्स व्हेरी टफ. सो दॅट्स वॉट आय वॉज मिसिंग. आय वॉज गिविंग सो मच अटेन्शन टू माय ट्रेनिंग, टू यू नो, टू माय बॉडी, टू माय एव्हरीथींग, टू द वॉयस, एव्हरीथींग दॅट ऑब्वियसली आय वॉज वर्किंग त्याच्या वांगडा वचून सांजे हांव थंयसर कामूच करतलें. बट जो मेन इम्पॅक्ट येवपा खातीर जें कितें जाय पडटालें त्या कॅरेक्टराक न्हू, तें म्हाका घरा कडेन किंवां म्हाज्या आजे कडेन, मम्मा कडेन, घरान मावशे कडेन थंयसर मेवळें. एनी इज हर वर्ल्ड इज गेटिंग सराउंडेड विथ आंद्रे. ओके, ते सगळे रिवॉल्वूच करता फादराच्या अवती भोवती. बट दॅट डजंट मीन दॅट शी इज लॉस्ट इन द स्क्रिप्ट, नो. ठामपणान आमकां दिसता तो कॅरेक्टर वेगळो आसा, स्पेशल आसा, खूपच इम्पॉर्टंट असा म्हणून. सो इट वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी. सो इन द फर्स्ट फ्यू डेज, 15 दीस, आय वॉज सो मच डिस्ट्रेस्ड की येना कॅरेक्टर, आय न्यू येना. आणि असे खूप कमी फावटी जाता की कॅरेक्टरूच येना, आणि यू डोंट नो वॉट टू डू, सो यू लूज एव्हरीथींग यू हॅव. यू गेट सो कन्फ्यूज, यू गेट सो कॉन्शियस की तुका काय समजत ना वॉट यू आर डुईंग. आणि यू फील लाईक माय डिरेक्टर इज नॉट लायकिंग मी, माय कोॲक्टर. सो आय हॅड दिस फेज ऑफ सेल्फ डाऊट इन दोज 15 डेज, अँड विच मेड इट वर्स. ओके, ॲज अन ॲक्टर इट मेड इट वर्स, ॲज अन इंडिव्हिज्युअल, ॲज शिफाली आय वॉज जस्ट क्राईंग. आय डंट नो वॉट आय वॉज डुईंग. ओके, सो आय वॉज हॅविंग सर्टन एक्सपेक्टेशन्स फ्रॉम मी, अँड आय वॉज नॉट लिव्हिंग अप टू देम. सो आफ्टर आय रेकग्नाइज वॉट एवर आय वॉज डुईंग, after I got aware about what I was doing, after I retrospected what I was doing, only then did I, with the help of course with my director and my co-actors, I figured it out. And on the 16th day, as you said, as I walked in, at that time I was prepared. Bhashevarti asel character cha awaza baddal jase hine sangitla ki resonance asel, projection asel, tula awaz badlayacha hota. Bhasha ani awaz yacha baddal cha goshti kay sangshil, kashi tayari kelis? First of all, I'm an actor, so I get a script and I go with that script. So yeah, there were so many exercises. She is very good with exercises. We just run and with the ball you hit us one day. ओके, सो भाषेबद्दल सांगायचं झालं तर, फर्स्ट ऑफ ऑल
येस आय थिंक इन कोकणी ऑब्विसली ओके ऑर आय थिंक इन इंग्लिश.